वाढदिवसानिमित्त तुकाराम आश्रम वृद्धाश्रमास ब्लँकेट वाटप. सदानंद मोरगंजे मित्रमंडळाचा सामाजिक उपक्रम. सध्या राज्यात अति पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर येणारा कालखंड थंडीचा मोठा असू शकतो. यामध्ये अधिक तीव्र थंडी असल्यामुळे अशा वेळी निराधार लोकांना या थंडीपासून बचाव करण्यासाठी मोठा मानस ठेवस आणि त्यांचे आरोग्याची काळजी मनामध्ये ठेवून चिखली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष सदानंद मोरगंजे यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या वाढदिवसानिमित्त जाणीव ठेवत विनाकारणचा खर्च कमी करून, म्हणजेच विनाकारण खर्च न करता चिखली तालुक्यातील भोकर या गावामध्ये असलेला तुकाराम आश्रमामधील वृद्धाश्रमातील निराधार लोकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. वाढदिवसानिमित्ताच्या होणाऱ्या अशा निराधार लोकांना मदत करणे यासाठी गावामधून मोठ्या प्रमाणावर त्यांची स्तुती होत आहे. उपक्रम हाती घेतला आणि खऱ्या अर्थानं ज्यांना गरज असेल अशा गरजूंपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे या तळमळीतून आपला वाढदिवस कुठेतरी साजरा करण्याचं ठरवलं आणि एक छोटासा एक कौटुंबिक एका माध्यमातून हा या ठिकाणी एक हरीचा वाटा खूप मोठं, कारण आज हा जो आश्रम आहे या आश्रमाची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवलेली आहे. आणि एक इमारत मे पाया बडी चीज आहे और तिजारत मे माया बडी चीज आहे. रहता है सदा सर पे बुजुर्गों का साया बड़ी चीज. आज या ठिकाणी प्रसन्न भाऊ यांच्या कल्पनेतून या आश्रम स्वीकारण्यात आला. सर्वप्रथम मी प्रसन्न भाऊचा अभिनंदन करतो, टाळ्या वाजून अभिनंदन करतो. आणि प्रशांत भाऊची कल्पना मीडियाद्वारे जी त्यांनी जाहीर केली, आमचे भाऊ त्याच दिवशी आमचे भावाचा सदानंद मोरगंजे यांचा 25 तारखेला वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करत असताना खूप लोक आले, हार टाकून गेले, हे केलं. काही लोक म्हणे चला पार्टी द्या, पाहू पार्टी काही दिली नाही. पाहू पाहू मला वाटलं फक्त करतात काय काय मुलांसाठी करतात आणि त्यांना हे दिवस पाहण्यात येऊ नये म्हणून हा वृद्धाश्रम स्थापन केला का? नाही. वेळ जात नाही म्हणून केला का? नाही. आजची परिस्थिती अशी आहे. मला आठवतं काळ जो होता 72 मी लहान असेल, माझे आईवडील कष्टकरी शेतकरीच होते. त्यांनी ज्यावेळेस आम्हाला सांभाळत ती परिस्थिती माझ्या डोळ्यासमोर होती की खाण्याला जर कामाला गेलं नाही तर रात्री खाण्याला मिळत नव्हतं. ते दिवस आता नाही आहेत, तो काळ आता नाही आहे. परंतु माणसाची मानसिकता बदललेली आहे. अन्न एवढं सुबलक झालं की कुठंही अन्न भेटतं. एका माणसानं जर कष्ट केले तर एक कुटुंब 7 चालू शकतं एवढं अन्न मुबलक प्रमाणात आज आहे. परंतु माणसाची हाव वाढत गेली. पैसा त्याला पाहिजे असतो, बंगला पाहिजे असतो, गाडी पाहिजे असती, या हवेमध्ये तो आईवडिलाची सेवा विसरला. आणि म्हणून या हवेपायी जो माणूस माणुसकी विसरतो, जो खरोखरच आपल्या आईवडिलाला विसरतो, त्याला मुलगा म्हणण्याची शरम वाटते, नाही का? आईला आणि वाटायलाच पाहिजे, कारण एवढ्याही परिस्थितीत आता काही परिस्थिती नाही. सर्वांनी सांभाळलं पाहिजे. तरी पण मी वृद्धांनासुद्धा अशी विनंती करतो, त्यांनीसुद्धा आपल्या मनाला मुलं घातली पाहिजे. काळाचा ओघ आहे. सुनेला, सासूला, मुलाला आपणसुद्धा समजून घेतलं पाहिजे, कारण त्यांची जी हुंबाळी असते ती हुंबाळी तुम्ही मागू खेचू शकत नाही. परंतु त्यांनासुद्धा तुम्ही मुरळ घालून त्यांच्या परिस्थितीनुसार वागलं पाहिजे. थोडंफार आपणसुद्धा आपल्या मनाची अकड सोडली पाहिजे. वृद्धांनाही माझं म्हणणं आहे, कारण वृद्ध होण्याच्या अगोदरच वृद्धाचं नियोजन करायचं. आपण हे नियोजन अगोदरचं पाहिजे की आपले दिवस कसे येतील काय येतील याचा नेम नाही. त्यामुळं आपल्या स्वभावाला आपण मुरळ घातली पाहिजे आणि त्यांच्यासारखं थोडंफारसुद्धा वागलं पाहिजे. असो सांगण्यासारखं बऱ्याच या गोष्टीवर बरंच सांगू शकतो, परंतु प्रशांत भाऊंनी जी कल्पना केली ती कल्पना अत्यंत स्तुत्य आहे. त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि इथं
यापुढे जो वृद्धाश्रम चालू होईल हा वृद्धा